माझं म्हणणं हे आहे की या ठिकाणचे विद्यमान आमदार असतील, माझे आमदार असतील, या दोघांनी पंढरपूरच्या विकासासाठी काय देखील केलेलं नाही. विद्यमान आमदार तर या ठिकाणी पंढरपूरला त्यांना कुणाची परवानगी लागत होती हेच मला माहीत नाही. ते कधी पंढरपूरला आले आले नाहीत आणि त्यांनी कुठलं कामच केलेलं नाही. आणि आत्ता निवडणुकीच्या तोंडावर, निवडणूक महिना दोन महिन्यावर आल्यावर ते जे मी काम करतो आणि हे सगळं चित्र दाखवतोय, पंढरपूरची लोक एवढी काही वेडी नाहीत, पंढरपूरच्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे. या ठिकाणी पंढरपूरच्या लोकांसाठी नक्की कोण काम करते, पंढरपूरच्या लोकांसाठी कोण वेळ देते, पंढरपूरच्या मदतीसाठी कोण धावून जाते हे लोकांना माहीत असल्यामुळं या ठिकाणी त्यांना आता लोक थारा देणार नाही, 100% सत्य आहे. त्यांनी विकास कामं केली नाहीत त्यामुळे ते साडेवाटतात. 100% ना नाही, त्यांनी काय वाटावं हा त्यांचा विषय आहे. उलट बरं आहे, जर आमच्या पंढरपूरच्या लोकांना, माझ्या मायमाऊलीला, माझ्या भगिनीला जर काय मिळत असेल तर ते त्यांनी घेतलंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. या ठिकाणी विषय वाटपाचा नाही, या ठिकाणी विषय आहे कामाचा. ज्या लोकांनी त्यांनी 2.5 वर्षामध्ये इथं कसलंही प्रकारचं काम केलेलं नाही ते सपशेल या ठिकाणी अपयशी झालेले आहेत. त्यांना कुठलंही असं ठळकपणे या ठिकाणी काम करता आलेलं नाही. स्वतःच्या बगल बच्च्याला जगवण्यासाठी बोगस आणि डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्टची कामं करणं, टेंडर करणं आणि दोन माझ्या माझ्या आमदारात रोज भांडणं त्या पैशासाठी असणं हे पंढरपूरच्या लोकांनी बघितलेलं आहे. परिचारकांनी अवतारेंना मागच्या निवडणुकीमध्ये सपोर्ट केला आणि आज तेच परिचारक अवतारेंपासून दूर आहे. त्यावेळेस अगदी पंतांची शपथ घालून लोकांकडून मत घेतली. आपण काय याच्यावर म्हणतो? नाही, ह्याच्यात तुम्ही बघा, त्यांनी जे परिचारक असतील किंवा अवतडे असतील यांनी एकमेकाला मदत करून त्यावेळेस आमदार केलं आणि आज दोघंही सांगत आहेत. म्हणजे खरं कसं असतं की कधी ना कधी सत्य मिळत येते, कशाला म्हणतो, कधी ना कधी खरं बाहेर येते. परिचारक म्हणतात अवतडेने काय केलं नाही, अवतडे म्हणतात परिचारकने काय केलं नाही. याचा अर्थ या दोघांनी कबूल केले की या दोघांनी पंढरपूर आणि मंगळवेढातील जनतेसाठी काहीच केलेलं नाही. त्या दोघांनी कबुली दिलेली आहे. त्या ठिकाणी एकमेकाच्या शपथा घालून आणाबाका घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आमदार केला आणि लोकांना वेढत काढायचं नाटक त्या लोकांनी केलं हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलंय. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर, इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.